महाराष्ट्रातून काही वेगळा सूर निघाला की जेपीसीची काही गरज नाही. तर मला नम्रपणे वाटायचं की ठीक आहे, वैयक्तिक मत कुणाची काय असू शकतील. आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही दोन चार दिवसामध्ये काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. राहुल गांधींनी मागणी केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून झाली पाहिजे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा जेपीसी. तर जेपीसी का? तर जेपीसीला सर्व कागदपत्र मागवायचा अधिकार असतो जे आज दिले जात नाही. जेपीसीला कोणालाही साक्षीकरता बोलवायला येत. एखाद्याला साक्षीकरता बोलवला तो आला नाही तर त्याला तुरुंगा वर्षाची सजा द्यायचा जेपीसीला पार्लमेंटला अधिकार आहे. म्हणून जेपीसीची मागणी, म्हणून 20 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जेपीसीची मागणी केली, संसदेमध्ये केली, राष्ट्रपतींना दिली. पण त्यामध्ये महाराष्ट्रातून काही वेगळा सूर निघाला की जेपीसीची काही गरज नाही. तर मला नम्रपणे वाटायचं की ठीक आहे, वैयक्तिक मत कोणाची काय असू शकतील. पण जेपीसी ही संसदेची अतिशय महत्वाची एक परंपरा आहे, एक अवजार, एक टूल आहे संसदेच्या हातामध्ये सत्य शोधन करायचे. आतापर्यंत 4 महत्वाचे जेपीसी झाले. ते मुद्दा मी सांगतो की आपल्याला चर्चा करता येईल आपण जेव्हा गावी जाल तेव्हा. पहिली जेपीसी राजीव गांधी यांनी मान्य केली 78 साली, ती होती बोफोर्स प्रकरणावर. आपल्याला माहिती आहे बोफोर्स प्रकरण खूप भाबलं होतं. विरोधी पक्षांनी संसद बंद केली होती, जेपीसीची मागणी केली होती. राजीव गांधीने खुले दिल्या सांगितले ठीक आहे जेपीसी मी घटित करतो, घटित केली. चौकशी झाली, अहवाल आला, त्यामध्ये काही सापडलं नाही. आणि त्यानंतर जेपीसी नंतर बोफोर्स मध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदीला काय सापडले, सगळं बोगस प्रकरण होत. त्यानंतर 1992 साली डॉक्टर मनमोहन सिंग, मी संसदेत होतो, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हर्षद मेहता स्कॅम मध्ये जेपीसी लावली. नथुराम मिर्धा त्या जेपीसीचे अध्यक्ष होते. ती काँग्रेस पक्षाने जेपीसी मान्य केली, दोन्ही हा राजीव गांधींनी आणि मनमोहन सिंग. त्यानंतर तिसरी जेपीसी झाली ती केतन पारेखच्या स्कॅमवर 2001 साली अटल बिहारी वाजपेयी मान्य केली, भाजपचे होते ते पंतप्रधान. आणि चौथी जेपीसी ही आपण जे गोड पाणी पितो, शुगर बाटलीमध्ये पाणी घालून घेतो, पेय मिळतो, त्यामध्ये कीटकनाशक सापडले. आणि या शीतपेयामध्ये किंवा या ड्रिंक्समध्ये अनेक अशी पेस्टीज आहेत, त्याकरता एक जेपीसी निर्माण झाली. त्या जेपीसीने अहवाल दिला, त्या जेपीसीने अत्यंत महत्वाच्या शिफारसी केल्या. आणि त्या जेपीसीमध्ये कोण अध्यक्ष होता आपल्याला माहितीये, सन्माननीय शरद पवारजी त्या जेपीसी अध्यक्ष होते. आणि योगायोगाने मी त्या जेपीसीचा सदस्य होतो. तर जेपीसी अत्यंत महत्वाचं एक टूल आहे. त्यामधून काय निष्कर्ष निघाले, काय निघाले आपल्यावर. सांगितलं ना मी की ही जी 2003 ची संयुक्त पार्लमेंटरी समिती होती ती शीतपेयामध्ये कीटकनाशकाचे अंश सापडले. म्हणून आपण आता जी बाटलीचे पाणी पितोय ना, या बाटलीच्या पाण्यावर इतके स्ट्रिक्ट आपले नियम आहेत आयएसआयचे की अमेरिकेपेक्षा आपले नियम स्ट्रिक्ट आहेत. त्या जेपीसीमुळं पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जेपीसी खूप चांगलं काम केलं. जेपीसी चांगलं काम करू शकते. आता ते काही भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते असं मला वाटत नाही त्यावेळेला. त्यामुळे अध्यक्ष कुणाला करायचं त्यातून शब्द शोधन हा त्यातला महत्वाचा मार्ग. म्हणून आमची आग्रही मागणी आहे की जेपीसी झाली पाहिजे. आता आपण त्यामध्ये आपले मतभेद असू शकतात, एखाद्याला वाटेल की जेपीसीचा काही उपयोग नाही म्हणून. पण मला एक गोष्ट खटकली की जेपीसी नको, अदानींनी काही केलं नाही, कोणतरी टार्गेट केले, अशी जी मुलाखत आली ती नेमकी अदानीच्या मालकीचे चॅनल आले. म्हणजे NDTV कोणाच्या मालकीचं आहे, म्हणजे काय गोड बघायला. मला वाटतं ते आपण तो विषय सोडून दिला पाहिजे. आपले छोटी आपले
आपल्याला पुढे एकत्र काम करायचं आहे.